नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. बुटीबोरी येथील प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने उभ्या पिकात फिरवली जेसीबी मशीन. आता बातम्या सविस्तररित्या. बुटीबोरी ही आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक इकाई असली तरी येथील समस्या देखील खूप मोठ्या आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामधील पहिली समस्या म्हणजे सांडपाण्याचे निवारण. तेथे सांडपाण्याचे व्यवस्थित निवारण होत नाही, नालीची सफाई होत नाही आणि परिसराची देखील साफसफाई केल्या जात नाही, म्हणून तेथील नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. सर्वात मोठी तेथील समस्या म्हणजे त्यांना जलपुरवठा वेळेवर केला जात नाही, म्हणून तेथील नागरिक त्रस्त आहेत. वारंवार प्रशासनाला सूचना देऊनही कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नसल्याची आपल्याला दिसून येते. त्यातच मुख्य म्हणजे तेथील लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान देखील नाही आणि कचरा देखील कुणी कुठेही फेकून देते, त्यामुळे ते देखील समस्या तेथे उद्भवायला मिळते. पाऊस सुरू झाला की त्यांच्या घरासमोरील नाली ही तुडुंब भरून जाते व ते पाणी त्यांच्या घरामध्ये जात असते आणि त्याचमुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते असे आपल्याला बघायला मिळते. वरुड तालुक्या अंतर्गत येत असलेल्या बेनोडा व लोणी मार्गावरील मौजा जरूड क्रमांक 2 भूमापन क्रमांक सर्वे नंबर 1588 असून त्यामध्ये संत्र्यांची मोठी बहार येणारी झाडे असून पराठीची सुद्धा लागवड केली आहे. असे असताना सुद्धा कार्यकारी अभियंता अतिउच्च दाब महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मारिया अमरावती व खासगी ठेकेदार यांनी शेतकरी प्रदीप महादेव कांबळे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता उभ्या पिकात जेसीबी मशीन फिरवून संत्र्यांची 5-7 झाडे जमिनीतून बुडासकट उफडून फेकली व शेतीची मशीन फिरवल्यामुळे कपासीच्या पराठीच्या उभ्या पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हातात एंडोसल्फानच्या 2 लिटरचा डबा घेऊन पोलीस बंदोबस्तातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे घाबरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलीच फजिती झाली. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज. स्टार सवार.